तिला प्लीज तुम्ही ऍडमिट करून घ्या लवकरात लवकर. ही पोलीस केस आहे, आम्हाला तसं नाही करता येणार. हे असं काहीतरी करून किती जणांची आयुष्य तुम्ही खराब केली आहे कल्पना आहे तुम्हाला? त्यांची जगण्याची आशा खूपच कमी आहे. अजून तुला खूप जगायचं आहे, खूप. नंदिनी, नंदिनी, जानकी, फक्त तुला भेटण्यासाठी मी परत आलोय. तुला भेटण्यासाठी, आपल्या बाळाला भेटण्यासाठी. अजून भेटलोच नाही मी त्याला. बास, किती वेळ चेपशील ग. हे डोकं काही थांबायचं नाही आता. राहू दे ग आत्याजी, तेवढंच माझं लक्ष लागतं कुठेतरी. नाहीतर सतत बाबांचेच विचार येत असतात ग डोक्यात. त्या उग्रवादांच्या ठिकाणाचा पत्ता लागला पण नरसिंह तिथे नव्हताच. काय म्हणायचं या दैवाला? आत्याजी, कसलंही भलते असेल ते विचार मनात आणू नकोस. मला आता आतून असं वाटतंय की बाबा लवकर घरी येतील. परमेश्वर करो आणि तू म्हणतेस तसंच हो. अमृता, आत्या, आनंदाची बातमी आहे, दादा सापडला. काय सांगतोस, काय कसं कळलं तुला? कुणाचा फोन आला होता का? त्यांनीच केला होता. वाकणीसांचा फोन आला होता. दादा आता गड चिरवलीत आहे. जानकी, वाकणीस, दोघेही जण त्याच्याच बरोबर आहेत. परमेश्वरा, पावलास रे पावलास. माझ्या लेकराच्या नावाने दानधर्म करीन आता मी. भावन, फोन करूया रे त्याला. दे ना मला फोन लावून. काका, तुला माहितीये मी आत्ताच आत्याजीला सांगत होते की मला आतून असं वाटतं की बाबा लवकर घरी येणार आहेत. लागला फोन? हो. खूप बरं वाटलं इतक्या दिवसांनी हे हाक ऐकून. साहेब, खूप अभिनंदन. तुम्हाला परत भेटून खूप आनंद झाला. तो
तुम्हा सगळ्यांची प्रार्थना होती म्हणूनच मी खरं तर यातून वाचलो. साहेब, हे मेजर विक्रम सिंग यांची आणि यांच्या टीमची आपल्याला या दिवसांमध्ये खूप मदत झाली. थँक्स मेजर, थँक्स फॉर ऑल युअर एफर्ट्स. इट वॉज माय ड्यूटी मिस्टर किल्लेदार, और अब मुझे लगता है कि आपको यहां से निकल जाना चाहिए, क्योंकि आपकी रिहाई की खबर मीडिया तक पहुंच चुकी है, और मैं चाहता हूं कि मीडिया के यहां पहुंचने से पहले आप गेस्ट हाउस पहुंच जाए, क्योंकि आपको आराम की सख्त जरूरत है. कसा आहेस रे बाळा? अते बाई, तिथे तू परमेश्वराला वेठीला धरला असशील. कोणाची हिम्मत होती मला काही करण्याची? कसे आहात तुम्ही सगळे? अरे, तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो रे. तुला डोळे भरून पाहिल्याशिवाय देव पाण्यातनं बाहेर काढणारच नाहीये मी. अमृता कशी आहे? काळजी घेते ना स्वतःची? अरे, इथे माझ्या शेजारीच उभी आहे. केव्हाची उतावीळ झाली बघ तुझ्याशी बोलायला. थांब, बोल बोल तिच्याशी. हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? बरं आहे बाळा, तू कशी आहेस? मी ठीक आहे. तुम्ही लवकर घरी या बाबा, आम्ही सगळे खूप वाट बघतोय तुमची. येतोच आहे मी तुम्हा सगळ्यांना भेटायला, पण आता फोन ठेवतो. अजून बरीच काम बाकी आहेत, बऱ्याच फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. ठीक आहे, लवकर या. ठेव फोन. मामन. सुमित्रा, तुला चिऊ बरोबर खेळताना पाहिलं, चेहरा छान खुलला होता, समाधानी दिसत होतीस. बरोबर आहे, समाधान वाटणारच. आपल्या मुलीला या जगात आपली माणसं आहेत, ती या जगात एकटी नाहीये, ही भावना मनाला समाधान देतेच. आणि मग आपलं मूल खेळलं हसलं की आपलाही चेहरा खुलतो, हो ना? तुम्ही असं का बोलताय आज? अगं, मी जे काही बोलतेय ते तुझ्या एकटीच्या बाबतीत लागू नाही होत, जगातल्या सगळ्या आयांच्या बाबतीत हेच लागू होत. अहिल्याताई, मला खरंच नाही कळते तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. नाही कळणार, कारण तू तुझ्या डोळ्यांवर झापड लावून घेतलीस. तुला फक्त तुझ्या पुरता जग दिसतंय, आजूबाजूला काय चाललंय, कोणाचे किती हाल होत आहे हे तुला दिसणारच नाही. अहिल्याताई, जरा स्पष्टपणे बोलाल का तुम्हाला काय बोलायचंय? तुला खरंच कळत नाहीये मी काय बोलते ते, का न कळल्याचं आव्हानतेस? चिऊ शपथ, मला खरंच काही कळत नाहीये. मी सुगंधाबद्दल बोलते. तू तुझ्याबद्दल विचार केलास, तुझ्या पोरीबद्दल विचार केलास, आणि घरचंही फक्त तुम्हा दोघींचाच विचार करतायत. सुगंधाचं काय, तिच्याबद्दल कोणीच विचार करत नाहीये. सहानुभूती दाखवणं तर दूरच राहिलं, उलट तिला सगळे हिडीस पिडीस करताय. अहिल्याताई, सुगंधाची आणि माझी गोष्ट वेगळी होती. काय वेगळी आहे सांग ना, काय वेगळी आहे? परशू भाऊजी जे तुझ्या बाबतीत वागले तेच तिच्या बाबतीतही वागले, पण त्यावेळी घरच्याने तुला साथ दिली, तुझ्या पाठीशी उभे राहिले, कारण निवडणुका जवळ आल्या होत्या आणि कातडी वाचवण्यासाठी त्यांनी परशू भाऊजींना भोल्यावर चढवलं, त्यामुळे तुला घर मिळालं, तुझ्या मुलीला वडिलांचं नाव मिळालं.
हे सगळं मिळावं म्हणून सुगंधाने परशु भाऊजींशी लग्न केलं तर ती लगेच नालायक ठरली. सुमित्रा जरा विचार कर, जर का त्यावेळी घरच्यांनी तुला साथ दिली नसती, तुझ्या पाठीशी उभे राहिले नसते, तुला वाऱ्यावर सोडलं असतं तर काय केलं असतंस? जीव देण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठला पर्याय उरला असता का? मग काय म्हणायचंय तुम्हाला? मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? नाही ग, मी काही तुझ्यावर माझ्या इच्छा लादत नाही. मी तुला तीच गोष्ट सांगितली ज्या गोष्टीकडे तुझ्या सकट घरातले सगळे डोळे झाक करताय, त्यामुळे आता मी नाही सांगणार. जे काही करायचंय ना ते तू ठरव. तुझ्या घरी माझी अर्धवट ओळख झाली. माझं संपूर्ण नाव नंदिनी शिवप्पा आत्रम आहे. म्हणजे तू शिवप्पा आत्रमची मुलगी? ही लढाई आम्ही आमच्यासाठी लढतोय आणि लढाईत आमचा प्राण गेला ना तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. तुम्ही मनात आणलं तर आमचे प्रश्न तुम्ही असे सोडवू शकता, पण नाही, आमच्या प्रश्नांचं घोंगडं तुम्ही अजून असंच भिजत ठेवलंय. त्यासाठी हिंसा हेच उत्तर आहे? बंदूक माझ्याऐवजी तुझ्या हातात असती तर हा प्रश्न विचारला असता का? मग आठवले असतं का तुला गांधीजी? आणि तुला पकडल्यावर तुला चर्चा करायची सुचली का रे? एरवी आमचे प्रश्न सोडवण्याऐवजी आम्हाला संपवण्याकडेच भर जास्त असतो तुमचा. अमृता. माझं नाव नंदिनी आहे. नसती नाती जोडण्याचा प्रयत्न करू नकोस. दिवस रात्र वण वण भटकत होते मी माझ्या बाबांना सोडवण्यासाठी. नाही, माझं ते सगळं भटकणं फक्त निरर्थक ठरलं. मग माझं तोंड बंद करायला कायद्याच्याच रक्षकांनी माझ्यावर बलात्कार केला. कालीने तुम्हाला मारण्याचा प्लॅन केलाय आणि त्याच्या या प्लॅनच्या आधी मला तुम्हाला इथनं बाहेर काढायचंय. माझ्या बाबांना सांगा की मी त्यांचा शब्द मोडू नाही दिला. चहा. काय झालं? मी आल्यापासून पाहते तुम्ही सतत कुठल्या ना कुठल्या तरी विचारत आहात. कसला विचार करताय एवढा? एकच तर विचार आहे जानकी, नंदिनीचा. जे झालं ते झालं, तुम्ही नका एवढा त्रास करून घेऊ. नाही जानकी, खरं काय ते तुला माहित नाही. ती कोण होती तुला काहीच माहित नाही. नंदिनी म्हणजे तुमच्या गडचिरोली मधल्या कार्यकर्त्यांपैकी एक ना? नाही, शिवाप्पा आत्रमची मुलगी होती ती. नंदिनी शिवाप्पा आत्रम. म्हणजे तिनेच? हो, त्यांच्याच ग्रुपनं मला किडनॅप केलं होतं. जेव्हा मला ही गोष्ट कळली तेव्हा मला सुद्धा खूप धक्का बसला होता. जसे जसे दिवस गेले तसं तसं मला खरं कळायला लागलं.
हे कळलं की नंदिनी सगळं तिच्या वडिलांसाठी करते. हा शिवाप्पा आत्रम पूर्वी एक शिक्षक होता. आयुर्वेदाचं चांगलं ज्ञान होतं त्याला. एकदा पोलिसांनी चुकून त्याला उग्रवादी म्हणून पकडलं आणि त्याचं आयुष्य पार बदलून गेलं. आणि पर्यायाने नंदिनीचाही. त्याच्या सरेंडरची बातमी कळल्यावर एकटी नंदिनी त्याच्या बाजूने होती. सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्याच्या शब्दाखातर तिनं मला सोडवलं, स्वतःचा जीव गमावून. किती प्रकारची माणसं असतात ना या जगात. त्या शिवाप्पांना मी जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेले होते ना, तेव्हा मला पण खूप भीती वाटत होती. पण ते जेव्हा माझ्याशी बोलले तेव्हा मला कळलं की हे काहीतरी वेगळे. आणि आज मला कळतंय की ते माझ्याशी तसं का बोलले. कसे काय मी तिचे ऋण फेडू मला खरंच कळत नाहीये जानकी. त्यांच्यासाठी काम करू, त्यांच्या समस्या सोडवू आणि या कामात मी तुमच्या बरोबर आहे. मजा मारत बिरत नवरा बायकोसारखं वागायचं. नवरा संध्याकाळी घरी आला की स्वागत करायचं. त्याचं कसं स्वागत करायचं, सासून स्वागत करायचं. शिकवलं नाही वाटत तुझे पजाजी रावानी शिकवलं नाही. गेला कुठे तो फुकणीचा गेला कुठे. पिऊन आलायत का. कानाखाली आवाज काढीन. पिऊन आलाच बोलायचं नाही. पिऊनच आलोय. पिऊनच आलोय मी. बोलायचं नाही मला. असे थवाड फोडून टाकीन परत विचारलंस तर. असे जी बातमी सांगणार आहे ना तुम्हाला, ऐकल्यावर तुम्हाला कळेल नशिबाने तुमचं थोबाड कसं फोडलंय ते. काय झालं काय स्पष्ट बोल. सांगते ना ऐका. नरसिंह किल्लेदारांची सुटका झाली आहे त्या उग्रवाद्यांच्या तावडीतनं. नवरा बायको सुखरूप आहेत गडचिरोली. गप्पा मारत बसले असतील गुलुगुलू. माझी दारूच उतरली. काय बातमी आणलीस ग तू. मी आपले स्वप्न बघत होतो. म्हणलं दादा जाणार या वाड्याचा राजा मी होणार. अशी त्याची बॉडी बिडी तिथं ठेवली असेल. त्यान केस कपाळा चुकून कुपुसून रडत बसली असेल. आत्याबाई तिकडं इकडं पोरं बाळ सगळी. आणि मी राजासारखा कसलं काय कसलं काय. आईला आपलं नशीबच फुटके. लहानपणापासून एक गोष्ट मनासारखी होत नाही रे माझ्या. बघा तुम्ही ना त्रास करून घेऊ. आपण आपण बघू काय करायचं. तुझ्यामुळे झाले सगळं हरामखोर. तुझ्या बरोबर लग्न झालं नव्हतं ना. सगळं व्यवस्थित चाललं होतं. लग्न झालं सुरू झालं. पांढऱ्या पायाची तू ओरडू नका माझ्यावर. माझ्यावर डापरण्यापेक्षा आता शांत डोक्याने विचार करणं गरजेचं आहे की आता याच्या पुढं करायचं काय. आणि बर्फ आणून देते तो ठेवा जरा डोसक्यावर. दारू उतरल. दादा आता घरी येणार. मला तर चित्र दिसायला लागले. मी असा फासावर लटकलोय.